पैड एंड प्रिंट स्कर्ट मध्ये हे बघा हे जे कप असतो हा एकदम सेफ मध्ये असा प्रिंट येतो खूप सुंदर दिसते हे याची डिझाईन दिसते असा दिसतोय खाली बसत नव्हतं पण हे तर छान दिसा लागले हे डिझाईन सेम बघा एकदम आपण आखून घेतलं हाताने असा गळ्याचा सेप व्यवस्थित बसला तर फिटिंगला ब्लाउज खूप सुरुवात करते टीचिंग सूर्यकांत सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे दिवाळी आहे फटाक्यांचा आवाज खूप येतोय मी सगळीकडचे दरवाजे बंद केलेत तरीही मध्ये मध्ये आवाज येईल ते डिस्टर्बन्स असतं त्याला काहीच करू शकत नाही तर ब्लाऊजची डिझाईन ही ब्लाऊज आहे साडी नाही आहे ह्याची फक्त हा ब्लाऊज आहे तर मागे ही डिझाईन बघा खूप सुंदर आहे बरेच तुम्हाला ब्लाऊजच्या डिझाईनमध्ये व्हरायटी बघायला भेटतील त्यामुळे हे डिझाईन तुम्ही करू शकता तर हे असं हे आहे इथं ही बॉर्डर आहे त्याला हे सिल्वर आहे त्याच्यामुळे ह्या नाड्याके हे लूप आहेत तीन तीन आणि त्याला असं हे केलं आणि ह्याचाच काठाचा जो आहे त्याचे सुंदर असे लटकन केलेत लटकन खूप सुंदर झालेत हे बघा तुम्हाला परत एकदा दाखवते लटकन हे बघा असे लटकन मस्त असे लटकन झालेत काट निघालं होतं त्याचं हे झालं कारण बॅक साईडला हा काट वापरला त्याच्यानंतर हे राहिलेलं जे साईडचं आहे मी साधं नॉर्मल कट केला होता कपडा पण हे मला आयडिया वेळेवर सुचले खूप सुंदर असे लटकन झालेत कोपऱ्यापर्यंत हात आहे प्रिन्स कट आहे पॅडेड आहे आणि हा गळा असा आहे खूप सुंदर दिसतो बॅक हुक आहे आणि ह्या डिझाईनमुळे तर साडी कशी आहे माहिती नाही फॉल बिडिंगला दिलेली नाही आहे तर असं आहे हे असं पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल हात कोपऱ्यापर्यंत आहे ही आयडिया तुम्ही घेऊन तुमचे ब्लाऊजेस डिझाईन करू शकता ह्याचे काट खूप सुंदर आहेत हे सुद्धा लक्ष्मीपूजनचेच ब्लाऊज आहेत आता सध्या जे काही दाखवते नऊवाऱ्या फास्ट शिवून द्यायला लागले मी त्यांना ह्यावेळेस गणपतीच्या वेळेस ते जास्त असतात पण दिवाळीच्या वेळेस दोन तीन असतात हे असा ह्या का आणि हा अशी बॉर्डर असल्यामुळे तीन तीन पटा इतका सुंदर दिसतोय आणि त्याच्यामुळं हे जे लटकन आहे त्याला मॅचिंग आहेत ही डोरी मॅचिंग आहे आणि हे जे ब्लाऊज आहे ते मला स्वतः द्यायला जायचं आहे कारण मी वेळेत मला जमेल तसं मी देते असं बोललेली कारण तिघा चौघांचे आहेत ते दोन तीनदा बाकीच्यांचे आहेत ते एक दोनदा येऊन गेले त्यांना मी झाल्यावर देते बोलले कारण हुक ते लावायचं हे तर येता जाता मैत्रिणीच्या मुलीचं रस्त्यातच घर आहे तर तिच्याकडे देते अशी दिवाळीची आमची लगबग कपड्यांचं हे सणवार सगळंच चालू आहे एकसोबत पण सगळे छानपैकी मॅनेज करायला जमतं ते कुठंतरी खुशी आहे आणि बघा हा सगळा आहे डीप पसरट आणि प्रिन्स कट पॅडेड आहे खूप सुंदर ब्लाऊज झाला आणि दिसेल खूप छान आता डमीला घालायला मला वेळच नाही आत्ता ही अशी घरी करणार आहे जाणार आहे आणि इथं जमतं तर खाली मी ठेवून बघते ह्याच्यावर कसा दिसतोय ते आपण बॅक कॅमेराने बघितलं की ते एक वेगळंच त्याला लुक असतो आणि जे डिझाईन दिसतं त्याची तुम्ही दिसतच नाही हे असंच आहे मास आहे पॅड आणि प्रिन्स कटमध्ये हे बघा हे जे कप असतो हा एकदम सेफमध्ये आला ब्लाऊज खूप परफेक्ट आणि छान बसतोय खूप सुंदर कलर आहे खूप छान वाटायला लागला ही जे लादी आहे खालची म्हणजे त्याच्यामुळे तो उठून दिसत नाही का असं वाटत होतं आपण सुंदर दिसायला लागलाय आपण ह्याचा बॅक बघूया कसा दिसतोय ते मला ना ह्याचे लटकन खूप आवडले हे तुम्हाला जवळून दाखवते हे बघा वेगळे सुंदर असे फुलासारखे लटकन झालेत जे खूप सुंदर दिसत आहेत ह्याच्यामुळे एक वेगळा लुक येतो आणि लेस बघा त्या ह्याला बरोबर मॅचिंग झालंय म्हणजे काटामध्ये व्हाईट आहे वेळेवर मला सुचलं तेच मी वापरलं आणि अशा प्रकारे ह्याचा गळा आहे तर आता मला देऊन यायचं बाकी ह्या व्हिडिओमध्ये उद्याचे जे ब्लाऊज शिवणार आहे ते मी काय करेन फटाक्यांचा आवाज बघा किती दरवाजे बंद करा काही करा इतका फटाक्यांचा आवाज आहे आणि ह्याला कमळाचे फुलं अशा ह्या लटकांना मी नाव दिले तर तुम्हाला दुसरं काय सुचत असेल तर सांगा खूप सुंदर आहे आणि ह्याचं काट उरलं त्यातून केलेलं आहे तर चालेल बाकीचे ब्लाऊज मी शिवा लागले ह्या व्हिडिओमध्ये ॲड करते आता रात्र झालं म्हणजे 9:30 वाजलेत त्यामुळे हे बाकीचे ब्लाऊजेस मी तुम्हाला उद्या दाखवते जो ब्लाऊज होता तो काल दिला आणि अजून एक साडी आहे तुम्हाला ब्लाऊज आणि साडीचं प्रिंट दाखवते ही अशी साडी आहे आणि ओवरऑल ह्या साडीला असं प्रिंट आहे आणि खूप छान दिसते ही आणि त्याच्यावरती हे आहे ब्लाऊज आहे ब्लाऊज तुम्ही बोलता सगळे डिझाईनचे शिवत आहे का तर नाही तर सिम्पल पण असतात खूप कमी असतात सिम्पल तर ह्याच्यावरचा हा असा आहे ह्याच्यात तो साडीचा कलर हा वेगळा दिसतो असं वाटायला लागले मला नाही नाही बरोबर आहे हे बेसचा कलर जो आहे तो हाच आहे आणि हे ब्लाऊज तुम्हाला दाखवते सिम्पल राऊंड गळा आहे ह्याला डोरी आहे खूप साईज छोटी आहे तर हे असं आणि कोपऱ्यापर्यंत हात ठेवलं आहे त्याचे
बॉर्डरच्या ह्याच्यामुळं आणि खूप प्रिंट सुंदर दिसते. आणि हे बघा तुम्ही साडी कशी आहे, ओव्हरऑल खोलून दाखवते मी साडी तुम्हाला. ही अशी साडी आहे त्याच्या काठावरती. तर ब्लाऊज असा हा तुम्ही पाहिला तर खूप छान दिसतं, कारण ह्या सिम्पल साड्यांवरती रेग्युलर वापरण्यासाठी. आणि ह्याला जी पायपिंग आहे, पायपिंग एकदम बारीक पायपिंगची जितकी प्रॅक्टिस करतील तितकं हे होतं. हे जी काही साडीचा बेस आहे तो मी इथे पायपिंगला वापरला. आणि हे असं आहे, हा असा कलर. आणि हे बघा किती सुंदर दिसतंय, हा कॉम्बिनेशन खूप छान दिसतोय. अशा प्रिंटेड साड्या असतील तर त्यावरती शक्यतो प्लेन ब्लाऊज असतात, पण ह्याच्यामध्ये ह्याच्यात एकदम दाट अशी डिझाईन आहे वेलची. आणि ह्याच्यात अशा बुट्ट्या आहेत, त्यामुळे ह्याचा आणि ह्याचा गेटअप खूप छान येतो, लुक येतो. तर ही इतकी सुळसुळीत आहे अंगावरती, तर हे रोज वापरायला ठीक आहे. ह्याला काय नेसायला इस्त्री लागत नाही, आणि नेसायला साडी वेळ पण लागत नाही, पटकन नेसू शकतो. आणि बिलकुल अंगाला चोपून बसते, त्यामुळं अशी आपल्याला कुठेही इकडं स फुगलंय किंवा ह्या साईडला फुगलं आहे असं बिलकुल कुठेही वाटत नाही. तर अशा साड्या आपण घेतल्या रेग्युलर किंवा ऑफिससाठी नॉर्मल सगळ्या ह्याच्यामध्ये ह्या साड्या चालतात. तर मला परवा एक फोन आलेला, ते सगळे डिझाईनचेच ब्लाऊज असतात का तुमच्याकडे, साधे नसतात का? साधे असतात, पण आता डिझाईनचे जास्त फॅशन आहे तर डिझाईनचेच ब्लाऊज आप जास्त असणार. कारण कसं असतं, जशी फॅशन आहे त्याप्रमाणेच आपण ही ब्लाऊजेस हे ते डिझाईन करतो, त्यामुळे थोडंसं लुक चेंज वाढतं आणि छान दिसते. हे बघा खूप सुंदर वाटायला लागले. आता हे मी फक्त खाली असं ठेवून देते, डमीला घालून दाखवायला जमत नाही आहे, कारण ऑर्डर पूर्ण करायचं चालू आहे. घरात पण आवराआवर चालू आहे, परत सगळं फराळीचं हे ते सण ते असं सगळं त्याच्यामुळे. आणि दिवाळीचे 5 दिवस वेगवेगळं स्वयंपाक गोड हे त्यात भरपूर वेळ जातो, मग कुठंतरी थकायला होतं. पण जेवढे जमतात तेवढे मी ब्लाऊज दाखवण्याचा प्रयत्न करते. असा प्रिंट येतो, खूप सुंदर दिसतं हे. हे अशी डिझाईन दिसते, तर हे लुक पहा. पण माझ्या हे जी लादी आहे म्हणजे फरशी आहे, ती अशी मळळी हे मिक्स अशा प्रिंटमध्ये असल्यामुळं ती जास्त उठून दिसत नाही. तर अशा प्रकारचा हा हे लुक दिसतं, खूप सुंदर दिसते. अशा साड्या असतील तर ह्याच्यावरती तुम्ही सिम्पल ब्लाऊज शिवून घेतलं तरी चालतं. अस्तर आहे, कटोरे अँड प्रिंटेड आहे. दुसरं एक दाखवते मी तुम्हाला डिझाईनचं, सिम्पल अशी हाताला आणि पाटीला डिझाईन केलेलं आहे. का कदाचित हा दाखवलं का काय माहिती नाही अशामधला, तर खूप छान वाटतं हे. एक कलर साडीचा जो कलर आहे तो असा आहे, त्यामुळे हे तर दिसतं ह्याला वापरलेलं. आणि असं केलं आहे गळ्याला, हे असं केलेलं आहे, हे पहा. आणि हाताला अशी डिझाईन आहे, त्याला जी डोरी आहे कटोरी आहे, माप खूप कमी आहे ह्या ब्लाऊजचा. तर खूप सुंदर दिसते सिम्पल जो साडी डी ही आहे, आणि बॉर्डर पिंक आहे, त्यामुळं हे उठून दिसतं म्हणजे असं कॉम्बिनेशनमध्ये. फक्त हे चांदण्यांची जी आहे ती कोयरी कोयरी डिझाईन केलेलं आहे. आणि हे तर असं हाताला अशी डिझाईन करून बटन लावले, त्यामुळे गेटअप इतका सुंदर येतो. ह्याला वेळ लागतं, हेही मी तुम्हाला सांगते, खूप वेळ लागतं ह्या ब्लाऊजला. हे मी शिवलेले हेही पॅटर्न भरपूर असतात, अशा ब्लाऊजची शिलाई जास्त घेतात. कारण हे आणि हे जेवढे तुम्ही नॉर्मल दोन ब्लाऊज शिवू शकता त्यात एकच ब्लाऊज होतं, तर त्यामुळे ह्याची शिलाई जास्त आहे. डोरी आहे ह्याला आणि अशी लटकन आहेत ह्याला. तर चालेल, आता ज्यांना द्यायचं त्यांचं देते आणि मग त्यानंतर अजून एक दोन ब्लाऊज आहेत ते दाखवते. हे पहा कसं वाटतं, गळा पण छोटा आहे. ह्याला तुम्ही इथं मणी बिणी लावून हे करू शकता, पण त्यांना ती डिझाईन हवी होती. आणि हे ब्लाऊज, हे ब्लाऊजचं डिझाईन हाताचा हे असं आहे, हे बसतच नाही आहे, ते हे डमीलाच व्यवस्थित बसतं. तर अशा प्रकारे ब्लाऊजेसचे डिझायनिंग शिवणं सगळं चालू असा दिसतोय. खाली बसत नव्हतं, पण हे तर छान दिसायला लागले हे डिझाईन. आता ब्रॅकेटवाले ब्लाऊज दाखवते तुम्हाला. हा खूप सुंदर असा आहे रेड कलर, आणि ह्याच्यावरती जे ब्रॉकेट आहे ते पानांसारखे आहे. आणि शायनिंग बघा ह्याला, भरपूर अशी शायनिंग आहे. कुठल्याही साडीवरती असे ब्रॉकेटचे प्लेन तुमच्या साड्या असतील, कांजीवरम ते सिल्कच्या बॉर्डर अशी असेल, आणि तुमचे आधीचे ब्लाऊज अगर खराब झाले असतील तर तुम्ही असे मॅचिंग घेऊ शकता आणि ब्रॉकेटवालं शिवू शकता. हे फोर टक्स आहे, सिम्पल गळा आहे आणि बटनवाला ब्लाऊज आहे. हा तुम्ही पाहू शकता इकडं काज केलेला आहे. तर फोर टक्स ब्लाऊज हा फिटिंगला खूप सुंदर बसतो. आधी तुम्ही पाहत असेल तर जुन्या सगळ्या ज्या बायका होत्या त्या फोर टक्सच जास्त करून वापरायच्या. आणि हात हे असे एवढे छोटेसे आहेत कोपऱ्यापर्यंत किंवा काय तुम्ही ह्याच्यात डिझाईन केलं. ब्रॅकेटवाला ब्लाऊजला जास्त डिझाईन न करणं चांगलं आहे असं बोलतात, कारण का त्याच्यामध्ये ते उठून दिसलं पाहिजे. हां, तुम्ही आता हाताला आत्ता जो आधीचा ब्लाऊज बघितला, खिडक्या किंवा त्याला बटन किंवा ह्याला
ह्याची अपोजिट साईड असेल त्याचं तुम्ही कॉम्बिनेशन करून करू शकता. पण आपणाला नॉर्मली सगळ्यावरती वेअर करायचं असेल तर असे प्लेन ठेवलेले सगळ्यात उत्तम. गळ्यामध्ये ते डिझाईन करायचं आहे, ह्याच्यावरती वर्क ते काय करायचं असेल तर वेगळा धागा म्हणजे रेड आहे त्याच्यावरती कोणता उठून दिसतो, ग्रीन किंवा ब्लू असे काय असतील तर तुम्ही करू शकता त्याच्यावर. पण साडी एकाच ह्याच्यावर केलं तर एकाच साडीवर वापरण्यात येते. त्यापेक्षा काय करायचं, असे कॉमन ठेवून द्यायचे आणि परत त्या साडीवरचे असतील तर आपण वर्क करून घेऊ शकतो. खूप सुंदर दिसतंय, पाहिल्यावरच शायनिंग आहे. ह्याच्यामध्ये खूप किमती वेगवेगळ्या असतात, कारण 80 एक एक ब्लाऊज पीस तुम्हाला 30 रुपयाला पण भेटेल, एक एक ब्लाऊज पीस तुम्हाला 100-150 पण भेटेल. जसं क्वालिटी जसं शायनिंग तसं त्या ब्लाऊज पीसची किमती वाढत जातात, म्हणजे कपड्यांचे. हे कपडा मीटरवरतीच असतो. ब्लाऊज पीस जे घेतो तेही कधी कधी चांगले असतात, पण घेताना चेक करून घेत जा. कारण काय असतं, अगर हलकं घेतलं शिलाईच्या ह्याच्यून इथून किती जॉईंट केलं तर तो धागा सुटत जातो. तसं व्हायला नाही पाहिजे, आपले पैसे वाया नाही जायला पाहिजे. त्यासाठी असे ब्लाऊजेस घेताना तुम्ही थोडंसं विचार करून घ्या. आणि त्यानंतर हा आहे ब्लूमध्ये, हे बॅक कॅमेऱ्यानंतर दाखवतेच तुम्हाला, हे बघा. आणि अशी ह्याच्यावरती जी वेलची डिझाईन आहे ही अशी आहे, पूर्ण ब्लाऊजला क्रॉसच येतो डिझाईन, तर खूप सुंदर आहे. आणि हे प्रिन्स कट योकवाला आहे, मध्ये एक मी तुम्हाला दाखवला तसा आहे, हे पहा. हे पण मी शिवलेलं आहे, तर हाही मला वाटतं सिम्पल गळा ठेवलेला आहे. हा मला ट्रायला दिला होता सुरुवातीला, त्यांना इतका सुंदर बसला. आता काही किती ब्लाऊज असले ते आणून देतात आणि हाच ब्लाऊज मापाला देतात. मग आता मी गळ्याचं डिझाईन थोडेसे चेंज करते. हा छोटेसे आहेत आणि हा प्रिन्स कट आहे, पण प्रिन्स कटमध्ये योक जो आहे कमरेचे आहे तर तो लावलेला. कारण का इथं प्रिन्स कट बसल्यावर हा जो असेल तर हा एकदम व्यवस्थित बसतो, त्यामुळे योक असेल तर खूप छान अशी फिटिंग येते. ज्यांना ज्यांना जशी फिटिंग जमते तसं, कोणाकोणाला बिना योकचं, पण शक्यतो प्रिन्स कटला योक नसतो, पण कोणाकोणाला योकचाच ब्लाऊज चांगला बसतो त्यामुळे ते तसंच शिवा लागते. जसं कस्टमरची मागणी त्यानुसार त्यांना ब्लाऊज फिटिंगला व्यवस्थित बसलं पाहिजे, ते कम्फर्टेबल असले पाहिजे. एकदा त्यांनी जे सुरुवातीला सांगितले तसे आपण लक्ष देऊन माप चेंज करून काय असतील त्यांना म्हणजे एकदा माप त्यांचा बसला तर नेहमी तो गिराक तुमच्याकडे असतो काही झालं तरी. त्यामुळे सुरुवातीचा जेव्हा पहिला ब्लाऊज देतात तेव्हा खूप लक्ष देऊन शिवा. तुम्ही नेहमी विचारता की एवढे कामं करता किंवा इतके कस्टमर तुम्हाला कसं जमतं. मीही असे नवीन शिवताना ब्लाऊजेस मी काही करत नाही. एखाद्या दिवशी एखादा ब्लाऊजचा माप काढायचं असेल, पेपर कटिंग करायचं असेल तर अख्खा माझा दिवस जातो. त्या दिवशी मी एकच ब्लाऊज ट्राय करते. त्याला सुरुवातीचं तर ट्रायला साधा असेल, अस्तरचं असेल तर मला 200 किंवा 300 ते म्हणजे डिझाईन ते असेल तर जास्त आहे 400 पर्यंत प्रिन्स कटच्या ब्लाऊजची शिलाई असते. म्हणजे तेवढेच भेटतात, पण तुम्ही तेवढं वेळ द्यावं लागतं, तितकं मेहनत करावं लागतं, त्याशिवाय तुम्हाला त्या मेहनतीचं फळ मिळत नाही. सुरुवातीला आपण घाई केले, त्यांना ब्लाऊजचं फिटिंग नाही बसलं, ते तुम्हाला काही बोलणार नाहीत, पण परत तुमच्याकडे ते येणार नाहीत. हे तुम्ही लक्षात घ्या. आणि सुरुवातीला कस्टमर नेहमी आपल्यासोबत असायला हवा असेल तर ह्या गोष्टी लक्ष देऊन करायचं. चला बॅक कॅमेऱ्याने दोन्ही ब्लाऊज पाहूया. तर बॅक कॅमेऱ्याने पहा इतका सुंदर दिसतो, कलर उठून दिसतो. आणि सिल्क साड्यांवरती बॉर्डर जे असतात ते जांभळा असतोच, जसं ग्रीन आणि मरून रेड असतं तसं जांभळा हिरवा हे कॉमन जे कलर आहेत ते असतात गुलाबी ते. तर हा सिल्क साडीवरतीच त्यांनी शिवून घेतलेला आहे, सिम्पल असा गळा. आणि पण गळ्याचा एक बघा, एकदम आपण आखून घेतल्या हाताने असा परफेक्ट ब्लाऊज झाला. तर ह्या कसा वाटला नक्की सांगा. त्यानंतर हा ब्लाऊज आहे, ह्याचाही गळा बघा. गळा हा छोटा आहे तरी गळ्याचा जो शेप आहे ना तो खूप महत्त्वाचा असतो. हा गळ्याचा शेप व्यवस्थित बसला तर फिटिंगला ब्लाऊज खूप छान बसतं. आणि ह्याला पायपिंग नाही आहे, अस्तर डबल असल्यामुळे त्याचंच हे आतून हे करून शिलाई केलेली आहे. आणि जुळून दाखवते, कपड्याची क्वालिटी कळेल तुम्हाला. तर अशा प्रकारे ब्लाऊज निवडताना क्वालिटीला लक्ष द्या. आणि असे ब्लाऊजेस तुमच्याकडे असतील तर कुठलीही नवीन साडी असेल तर तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही. ती साड्या ब्लाऊज शिवून देईपर्यंत सणावारात आपण घाईत ब्लाऊज साडी घेतली, ब्लाऊज शिवायला अगर वेळ नाही मिळाला आपणाला किंवा शिवून देणाऱ्यांकडे खूप कपडे असतील तर त्यावेळेस हा काम करू शकता तुम्ही. की असे ब्लाऊजेस असतील तर ते ब्लाऊज तुम्ही त्या साडीवरती वेअर करू शकता, लुक खूप छान येतो. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काहीच काम आहे ना दिवाळीचे जे सगळे ब्लाऊजेस जसं जसं शिवले तसे तसे मी दाखवण्याचा प्रयत्न केला. आजच्या ब्लाऊजमध्ये डिझाईनचेही ब्लाऊज होते, प्लेनही ब्लाऊज होते आणि ब्रॉकेटवाले. तर कुठल्या साडीवरती आपण कसं डिझाईन करू शकतो किंवा काय ब्रॉकेटचा कपडा घेताना काय लक्ष द्यायचं ह्या सगळ्या गोष्टी मी सविस्तर व्हिडिओमध्ये सांगितले.
बरेचसे ब्लाउजेस दाखवायला जमत नाही, तुम्हीही विचार करा, कारण सणाचा सगळा एक सोबतच कामं चालू असतात. पण जितके जमतील तितकं मी प्रयत्न करत आहे. डमीला ते घालून उशीर होतो किंवा जमत नाही, कधी कधी द्यायचं असतंय. मला वाटतं मी ह्याच्या सगळे आता जे व्हिडिओ करते त्यात 25% माझं शिलाईचं मी काम दाखवतोय, 75% दाखवायला जमत नाही. कधी कधी आदल्या दिवशी येते आणि दुसऱ्या दिवशी शिवून द्यावं लागतं, ते महत्त्वाचं असतं. तर आजचे ब्लाऊज कसे वाटले ते सांगा. व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.